आज आपण अंकगणिताचा खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, ज्याचं नाव आहे अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी। म्हणजे जर तुम्हाला अपूर्णांकामध्ये बेरीज वजाबाकी करायची असेल तर कशा पद्धतीने करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। बघा, तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण आपल्याला अंकगणिताचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला याची खूप जास्त प्रमाणात गरज पडते। तर आपण बघू आता कशा पद्धतीने हे सोडवायचं। तर अपूर्णांक म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं होतं। समजा मी एखादी संख्या लिहिली अशी 3/4, तर याला काय म्हणतो आपण अपूर्णांक। म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात जर आपण लिहिलं तर त्याला काय म्हणतो आपण अपूर्णांक म्हणतो। आता काय करणार आपण, तर हे आपल्याला 3/4 दिलेलं आहे आणि याच्यानंतर समजा आपल्याला दिलं अधिक 5/4 आणि हे आपल्याला सोडवायचं आहे। तर कशा पद्धतीनं सोडवणार आपण बघा। तर 3/4 आहे, 5/4 आहे, तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर छेदामध्ये इथं पण 4 आहे, छेदामध्ये इथं पण 4 आहे, म्हणजे छेद सारखा आहे। आणि छेद जर सारखा असेल तर हे सोडवता वेळेस काय करायचं, छेद सारखा असल्यामुळे तो छेद एकदाच लिहायचा। आणि वरती काय दिसते बघा, 3/5 म्हणजे वरती काय येणार, 3/5 म्हणजे किती झाले पहा, 3/5 किती, 8, आणि छेदामध्ये किती आहे, 4। मग आता आपल्याला माहिती आहे 4 × 1 = 4 आणि 4 × 2 = 8 म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, 2। म्हणजे जेव्हा छेद सारखा असेल तेव्हा छेद एकदाच लिहायचा आणि वरच्यांची काय करायची, बेरीज करायची। ठीक आहे, दुसरं उदाहरण पाहू आपण। आता दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा, समजा असं दिलेलं आहे 12/5 अधिक दिलं आपल्याला 18/5। आता याच्यामध्ये पण काय दिसत आहे बघा, तुम्हाला दोघांचा छेद काय, 5/5, म्हणजे छेद सारखा आहे। आणि छेद जर सारखा असेल तर छेद एकदा लिहायचा, बरोबर। आणि वरच्यांची काय आहे, 12/18 म्हणजे 12 + 18 आणि काय होणार, 12 + 18 किती, 30, आणि छेदामध्ये किती आहेत, 5। परत काय होणार बघा, 5 × 1 = 5, 5 × 7 = 30 म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, 6। म्हणजे तुम्हाला छेद जेव्हा सारखा असेल तेव्हा तो छेद तुम्हाला एकदाच लिहायचा आहे, बरोबर। मग आता हे बेरीज होती। आता जर समजा वजाबाकी असती तर काय केलं असतं आपण बघा, तर दुसरे उदाहरण पाहू आपण ज्याच्यामध्ये वजाबाकी पाहू आपण। समजा असं दिलं 5/4 + 3/4 असं दिलं, काय केलं असतं बघा सर्वात आधी, तर दोघांचा छेद सारखा आहे, छेद सारखा आहे म्हणून याला आपण एकदाच लिहिलं असतं, बरोबर। आणि वरती काय आहे बघा, 5, त्यानंतर कोणतं चिन्ह आहे, वजा, आणि काय आहे, 3। मग 5 + 3 किती, तर 5 × 3 गेले तर किती येणार, 5 × 3 गेले तर किती राहतील, 2। मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, देण्याचं काम नाही, आणि खाली किती आहे, 4। आता बघा, 2 × 1 = 2, त्यानंतर 2 × 2 = 4 म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, 1/2, बरोबर। समजा पुढे जर तुम्हाला असं दिलेलं असतं 36/8 म्हणजे छेदामध्ये 8 वजा 45 आणि छेदामध्ये किती दिलेलं असतं, 8, काय केलं असतं आता आपण। परत बघा, दोघांचा छेद आपल्याला सारखा दिसत आहे आणि छेद जर सारखा दिसत असेल तर छेद एकदाच लिहायचा असं सांगितलं मी तुम्हाला, बरोबर। आणि वरती काय आहे, तर 36, त्यानंतर कोणतं चिन्ह आहे, वजा, आणि काय आहे, 45, बरोबर। म्हणजे आता काय करणार आपण, तर 1 + 1 = 1 आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे चिन्ह जर वेगवेगळं असेल तर वजाबाकी करायची। मग चिन्ह वेगवेगळं आहे म्हणजे वजाबाकी करणार, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करणार, म्हणजे 45 × 36 वजा करणार, तर 15 × 6 गेले किती राहिले, 9, आणि इथं 0 म्हणजे किती राहिलं, 9, आणि छेदामध्ये किती आहे, 8। तर आता याला भाग देता येत नाही, कारण 9 आणि 8 भाग जाणारी आपल्याकडे संख्याच नाही आहे, बरोबर। म्हणजे जर छेद सारखा असेल तर तुम्हाला छेद एकदाच लिहायचा आहे, आणि इथं वजाची म्हणजे आपण वजाबाकी केली तर वजाबाकी लिहिली, पण उत्तराला कोणत्या संख्येचं चिन्ह पाहिजे, मोठ्या संख्येचं, तर मोठी संख्या कोणती आहे, 45, आणि 45 चिन्ह कोणतं आहे, वजा, म्हणजे तुमचं उत्तराला −9/8 असं लिहिलं आपण त्याला। समजा आपल्याला आता अजून एखादं उदाहरण दिलेलं आहे, पण त्या उदाहरणामध्ये छेद सारखा नाही आहे। मग छेद सारखा नसेल तर काय करणार, म्हणजे जसं समजा तुम्हाला दिलेलं आहे पुढचं उदाहरण 3/4 + 5/7 असं दिलं। मग आता बघा, याच्यामध्ये आपल्याला छेद सारखा दिसत आहे का, तर दिसत नाही आहे। मग छेद जर सारखा दिसत नसेल तर काय करायचं, तर छेद सारखा दिसत नसेल तर तिरपा गुणाकार करायचा। तिरपा गुणाकार म्हणजे कसं बघा, तर यानं याला गुणायचं,
यानं जर याला गुणलं तर काय होणार, 3 × 7 म्हणजे लिहिलं आपण 3 × 7. नंतर कोणतं चिन्ह आहे, अधिकचं, म्हणून आपण हे अधिकचं चिन्ह दिलं. नंतर काय करायचं, यानं याला गुणायचं, म्हणजे 5 कशाला गुणायचं, 4 म्हणजे 5 × 4. आणि छेदामध्ये काय लिहायचं, तर छेदामध्ये इथं 4 होता, इथं 7 होता, तर 4 × 7 काय करायचा, गुणाकार करायचा, बरोबर. म्हणजे छेदामध्ये ज्या संख्या असतात त्यांचा गुणाकार, जर छेद सारखा नसेल तर. आणि वरती काय करायचं आहे तुम्हाला, तिरपा गुणाकार करायचा आहे. मग काय येणार याचं उत्तर आता बघा, तर 7 × 3 किती झाले, 21, अधिक 5 × 4 किती झाले, 20, आणि भागेला 7 × 4 किती झाले, 28. ठीक आहे, म्हणजे किती होणार बघा, 20 + 21 किती झाले, 41, आणि भागेला किती आहेत, 28. आणि कधी पण ध्यानात ठेवायचं, बघा इथं तुम्हाला अधिक दिसत आहे म्हणजे बेरीज दिसत आहे आणि गुणाकार दिसत आहे, तर सर्वात आधी काय करायचा, गुणाकार. ठीक आहे, आधी काय करून घ्यायचा, गुणाकार, आणि नंतर काय करायची, बेरीज. याच्यामध्ये तुम्हाला एक ध्यानामध्ये ठेवायचं आहे, कंचे भागुबेव. काय ध्यानात ठेवायचं आहे, कंचे भागुबेव, कंचे भागुबेव. आता हे कंचे भागुबेव काय असते बघा, तर कन म्हणजे काय आहे, हा कंस आहे, बरोबर, कंस. त्यानंतर या चेचाच अर्थ होते गुणाकार. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला नंतर सांगेल ते कशा पद्धतीनं चेचा वापर आहे. नंतर हा आहे भागाकार, ठीक आहे, त्यानंतर हा आहे गुणाकार, त्यानंतर आहे बेरीज, त्याच्यानंतर काय करायची आहे तुम्हाला, बेरीज, आणि शेवटी काय करायची आहे तुम्हाला, वजाबाकी. ठीक आहे, शेवटी करायची आहे तुम्हाला वजाबाकी. तर हे तुम्हाला कंचे भागुबेव ध्यानामध्ये ठेवायचं आहे, तर सर्वात आधी कंस, नंतर चे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. मग इथं तुम्हाला बेरीज आणि काय दिसत आहे, गुणाकार दिसत आहे. मग आधी काय करणार आपण, गुणाकार. तर बघा, मी याचा गुणाकार करून घेतला, याचा गुणाकार करून घेतला, आणि नंतर काय केली, दोघांची बेरीज. म्हणजे छेद सारखा नसेल तर आपल्याला काय करायचं असते, तिरपा गुणाकार करायचा असते, आणि जो छेद आहे खाली त्या दोन्ही छेदांचा काय करायचा असते, गुणाकार करायचा असते. मग अजून आपण याचं एखादं उदाहरण पाहू बघा. जर समजा आपल्याला असं दिलेलं असेल, पुढचं उदाहरण, 15 × 4 + 20 × 5 असं दिलं. मग आता बघा, याच्यामध्ये पण दोघांचा छेद आपल्याला सारखा दिसते का, नाही. छेद सारखा दिसत नसेल तर काय करायचा, तिरपा गुणाकार. मग म्हणजे या दोघांचा गुणाकार म्हणजे काय येणार बघा, 15 × 5. आता कोणतं चिन्ह आहे दोघांच्यामध्ये, अधिकचं, म्हणून अधिक. आता या दोघांचा गुणाकार म्हणजे काय येणार, 20 × 4. आणि भागाकारामध्ये किती येणार, तर ह्या छेद आहे तुमचा, 4 × 5 आहे, म्हणजे 4 × 5 छेदांचा काय करायचा, गुणाकार. म्हणजे काय झालं बघा, 15 × 5 किती, 75. आधी गुणाकार करायचा, तिकडे सांगितलं मी आधी गुणाकार. नंतर 20 × 4 किती, 80. आणि भागाकारामध्ये 5 × 4 किती, 20, बरोबर. मग आता गुणाकार झाला, आता काय करायचं, बेरीज करायची आहे. मग आता बेरीज केली तर 75 × 80 किती होणार, 80, अधिक किती करायचे तुम्हाला, 75, म्हणजे 5 × 8 = 7 किती, 15, म्हणजे किती झाले, 155, आणि भागेला किती होणार, 20, बरोबर. मग आता तुम्ही याला पण परत भाग देऊ शकता, तुम्हाला 5 ची कसोटी माहीत पाहिजे. तर 5 ची कसोटी माहिती आहे आपल्याला, ज्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 असते त्या संख्येला 5 भाग जाते, बरोबर. ज्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 असते त्या संख्येला 5 भाग जाते. या संख्येच्या एककस्थानी किती आहे, 0 आहे. मग आपल्याला 5 भाग दिला तर 5 × 4 काय होणार, 20. आणि याला 5 दिला तर बघा, 5 × 3 = 15 आणि 5 × 1 = 5, म्हणजे उत्तर किती आलं, 31/4 हे झालं तुमचं उत्तर. तर आता समजा जर तुम्हाला इथं वजाबाकीमध्ये दिलेलं असेल काही, तर समजा असं दिलेलं आहे, आता उदाहरण असं आहे, 17/3 + 22/4 असं दिलं. मग आता काय करणार आपण, याला कसं सोडवणार, तर पहिले काय करायचं आहे आपल्याला, छेद सारखा आहे का बघायचं, छेद सारखा नाही, छेद सारखा नसेल तर काय करायचा, तिरपा गुणाकार. चिन्ह कोणता आहे इथं दोघांच्यामध्ये, वजाचा. आता करणार आपण तिरपा गुणाकार, तर 17 × 4 आणि वजाचं चिन्ह आहे, मग हा वजा. त्यानंतर 22 × 3 आणि छेदामध्ये काय येणार, 2 छेदांचा गुणाकार, म्हणजे 3 × 4. मग सर्वात आधी काय करायचं सांगितलं मी तुम्हाला, सर्वात आधी गुणाकार सोडवायचा. मग 17 × 4, तर 17 × 4 किती होतात, तर 17 पाणा आला पाहिजे तुम्हाला, किंवा गुणाकार करता आला पाहिजे. 4 × 7 = 28, 7 × 2 = 2, 4 × 1 = 6, म्हणजे 17 × 4 किती होतात, 68. त्यानंतर वजा, 22 × 3 किती होतात, 66. आणि भागाकारामध्ये 4 × 3 किती,
12 म्हणजे 68 वजा 66 चिन्ह वेगवेगळं आहे. चिन्ह वेगवेगळं आहे म्हणजे आपण काय करणार, वजाबाकी मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करणार. तर 68 मधून 66 गेले तर 2 आणि खाली किती आहेत 12. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकच आहे, देण्याची गरज नाही. तर परत 2 ने 12 ला भाग जाते, बे एक बे बे सक 12 म्हणजे वरती राहिला 1 आणि खाली राहिला 6 म्हणजे काय झालं 1/6. मग पुढे आपण आणखी सॉल्व करणार, आणखी सोडवायचं आहे तुम्हाला, काय येणार बघा. जर समजा आता पुढचं उदाहरण तुम्हाला असं दिलेलं आहे की 13/9 + 7/8 ठीक आहे. आता हे सोडवू आपण, कसं सोडवणार बघा. तर छेद सारखा नाही आहे, मग काय करायचा, गुणाकार. म्हणजे काय येणार, तिरपा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. म्हणजे 13 × काय येणार 8. त्यानंतर नंतर कोणतं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह आहे. मग आता हा तिरपा गुणाकार करणार आपण, तर हा काय आहे 7 × 9 आणि भागाकारामध्ये छेदाचा गुणाकार म्हणजे 9 × 8. सर्वात आधी काय करायचं, भागाकार. तर 13 × 8 किती होतात, 13 × 8 तर तुम्हाला 13 चा पाळा माहीत पाहिजे, बरोबर. मग 13 चा पाळा जर तुम्हाला माहिती असेल तर काय होणार, नसेल माहीत तर गुणाकार करा. 8 × 3 = 24, 4 + 2 8 × 1 = 2 = 10 म्हणजे किती झाले 104 वजा 9 × 7 = 63 आणि भागेला 8 × 9 = 72 बरोबर. मग आता काय होणार, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. का, कारण चिन्ह वेगवेगळे आहे. चिन्ह वेगवेगळे असेल तर आपण काय करत असतो, वजाबाकी करत असतो. मग 104 मधून जर 63 गेले तर किती होणार, तर 1 × 10 = 6 गेले किती 4 म्हणजे किती झालं 41 आणि भागाकारामध्ये किती आहेत 72 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकच आहे त्यामुळे देण्याची गरज नाही. मग आणखी आपण याच्यावरती सॉल्व करू बघा. जर आता तुम्हाला असं दिलेलं असेल 7 × 3/8 काय दिलं आपल्याला बघा, 7 × 3/8 वजा 9 × 4/8. मग आता बघा छेद सारखा आहे. मग छेद सारखा असेल तर काय करत असतो आपण, तर काय करायचं आहे तुम्हाला बघा. सर्वात आधी हा छेद सारखा आहे त्याच्या आधी बघा, तर हा गुणाकार तुम्ही करू शकता बरोबर. तर आधी हा गुणाकार वजाबाकी करायच्या आधी तुम्हाला काय करून घ्यायचा आहे, गुणाकार. मग 7 × 3 किती झाले 21/8 वजा 9 × 3 किती, 9 × 3 = 27 9 × 36 = किती आहे 8. मग आता दोघांचा छेद सारखा आहे तर छेद एकदा लिहायचा आणि वरच्यांची काय आहे वजाबाकी, म्हणजे 21 + 36 बरोबर. हे आपण सोडवलं. मग आता 21 + 36 तर चिन्ह वेगवेगळं आहे, याचं वजा आहे याचं अधिक आहे. काय करत असतो आपण, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करत असतो, वजाबाकी करणार. म्हणजे 36 मधून किती वजा करणार 21, किती राहिले 5 × 1 म्हणजे किती 15 × 8 आणि मोठी संख्या कोणती आहे 36 चिन्ह कोणतं आहे वजा, म्हणजे इथं काय येणार वजा वजा 15/8 असं सॉल्व केलं आपण. नंतर समजा तुम्हाला असं दिलेलं असतं आणखी याच्यामध्ये 3 × 12 + 17 × 4 + 13 × 11 = 44 ठीक आहे. मग आता हे कसं सोडवलं असतं आपण बघा. तर सर्वात आधी आपल्याला एक एक सोडवता येते का बघायचं, एक एक अपूर्णांक आपल्याला सोडवता येते का ते पहा. तर आपल्याला सोडवता येते, कसा सोडवता येणार बघा. 4 × 1 = 4, 4 × 3 = 12 बरोबर. हे सोडवलं तुम्ही, आता इथं काही कटते का, तर इथं काही कटत नाही. आता याचं उत्तर किती राहिलं पहा, आधी गुणाकार करून घ्या. 3 × 3 किती राहिले 9, भागाकारामध्ये किती राहिले 17 × 1 = 17 अधिक. इथं काय करू शकतो बघा, इथं 11 आहे इथं 44 आहे, तर तुम्हाला माहिती आहे 11 × 11 = 11 × 44 बरोबर. नंतर इथं 13 आहे इथं 52 आहे, 13 × 13 = 52 बरोबर. म्हणजे किती राहिलं बघा, वरती 1 × 1 म्हणजे 1 आणि छेदामध्ये काय राहिलं पहा 4 × 4 तर 4 × 3 किती झाले 16. आता दोघांचा छेद सारखा दिसत आहे का तुम्हाला, नाही. मग छेद सारखा नसेल तर काय करत असतो आपण, तिरपा गुणाकार. तर तिरपा गुणाकार केला तर काय होणार बघा, 9 × 16 + 1 × 17 आणि भागाकारामध्ये छेदांचा गुणाकार 17 × 16 म्हणजे किती येणार. आता 16 ने 9 मल्टिप्लाय करा म्हणजे काय येणार 16 × 9 किंवा 16 चा पाळापाठ करा. तर काय येणार 9 × 7 = 54, 8 × 4 = 5, 9 × 1 = 9, 5 = 14 किती 144. तुम्ही पाळेच पाठ करा, गुणाकार करत बसायचा नाही. पाळे तुमचे 30 पर्यंत पाठ असले पाहिजे, तर तुम्ही इझिली हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. तर 144 अधिक
सत्रह एक सत्रह, नंतर खाली किती येणार सत्रह गुणिला सोळा, ठीक आहे। तर काय होणार सत्रह गुणिला सोळा केलं आपण तर सत्रह गुणिला सोळा तर हा गुणाकार आला पाहिजे आपल्याला बरोबर, मग काय येणार सोळसक शहाण्णव, सोळा साती किती होणार तर सोळसक शहाण्णव होतात आणि सोळा साती म्हणजे परत सोळा टाकायचे, सहासा बारा चाला एक दहाने अकरा एकशे बारा है ना, म्हणजे सोळा साती किती होतात एकशे बारा, हे आपल्याला माहीत झालं। मग वरती दोघांची काय बेरीज म्हणजे एकशे चौवेचाळीसमध्ये किती टाकायचे आहेत तुम्हाला सतरा, मग सातन चार अकरा चाला एक चारन एक पाचन एक सहा आणि हा एक म्हणजे वरती राहिले एकशे एकसष्ट आणि खाली किती आहे एकशे बारा बरोबर। मग हे आपण अशा पद्धतीनं सोडवलं, आता परत पुढे काही एक्झाम्पल पाहू आपण, पुढे काही उदाहरणं पाहू बघा। आता समजा तुम्हाला असं दिलेलं आहे पाच गुणिला चार वजा तीन भागेला नऊ अधिक तीन गुणिला नऊ अधिक चार भागेला नऊ, आता हे आपल्याला सोडवायचं आहे। मग कशा पद्धतीनं सोडवणार हे बघा, तर काय दिलं आपल्याला सर्वात आधी बघा पाच गुणेला चार आहे, मग आधी काय करायचं बघा, हे जर सोडवायचं असेल तर आधी एक एक अपूर्णांक सोडवून घ्यायचा, तर पाच गुणेला चार गुणाकार वजा बाकी, पहिले गुणाकार करणार आपण कंचे भागून येव कंचे भागू बेवानुसार पहिले गुणाकार येते, मग पाच चूक किती झाले वीस, त्यानंतर वजा किती आहे तीन आणि भागाकारामध्ये किती आहेत नऊ अधिक, इकडे पहिले गुणाकार तर नम त्रिक किती होणार सत्तावीस अधिक किती आहे चार आणि भागेला किती आहे नऊ बरोबर। मग अजून पण हे सोडवलेलं नाही आहे आपण बरोबर, मग काय येणार वीस वजा तीन म्हणजे किती सतरा भागेला काय येणार नऊ अधिक, इकडे काय येणार बघा सत्तावीस अधिक चार, सत्तावीस अधिक चार किती एकतीस भागेला किती आहे नऊ, आता दोघांचा छेद सारखा आहे म्हणून छेद एकदाच लिहायचा, छेद सारखा असेल तर, आणि वरच्यांची काय आहे सतरा अधिक एकतीस म्हणजे दोघांची बेरीज आहे, मग सतरा अधिक एकतीस किती तर एकतीसमध्ये जर सतरा टाकले तर सातन एक आठ तीनन एक चार म्हणजे किती झाले अठ्ठेचाळीस भागेला नऊ, ठीक आहे। मग आता नवानं अठ्ठेचाळीसला भाग जाते का नाही जात, नमत्रिक छत्तीस नाही, नमत्रिक सत्तावीस नमचूक छत्तीस नमपाची पंचेचाळीस नाही जात, तीनानं जाते बघा, तीनानं दिला तर काय होणार तीन त्रिक नऊ, त्यानंतर याला दिला तर बारत्रिक नाही काय येणार तीनानं दिला तर पहिले तीन एक तीन मग एक आठ म्हणजे झाले अठरा तीन सक अठरा सोळत्री कटेचाळ बरोबर, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं सोळा छेद तीन बरोबर। मग आता पुढे समजा तुम्हाला असं दिलेलं आहे याच्यानंतर दोनशे पंचवीस गुणेला पाच भागेला पंधरा वजा एक्कावन्न गुणेला अठ्ठावीस भागेला सतरा गुणेला सात असं दिलं आपल्याला बरोबर, आणि हे सोडवायचं आहे। कसं सोडवणार आता बघा, सर्वात आधी बघा भागाकार करता येते का ते पहा, तर याला भागाकार करता येत, तुम्हाला जर माहिती असेल तर पंधराचा वर्ग हा दोनशे पंचवीस असते बरोबर, मग तुमचे जर वर्ग पाठ असतील तुम्हाला इथं समजते, तर पंधरा एक पंधरा आणि पंधराला जर पंधरानं गुणलं आपण तर किती येते दोनशे पंचवीस बरोबर, आणि इथं किती राहिलं मग पंधरा गुणेला पाच, पंधरा पाची किती होणार पंच्याहत्तर वजा बरोबर। आता इथं बघा तर इथं तुम्हाला माहीत पाहिजे की सतरा इथं एक्कावन्न आहे, तर सतरा एक सतरा सतरा त्रिक एक्कावन्न, त्यानंतर इथं साता इथं अठ्ठावीस आहे सात एक सात सात चूक अठ्ठावीस, म्हणजे वरती किती राहिलं पा तर वरती राहिलं तीन गुणेला चार तर चार त्रिक किती बारा, इथं खाली एक राहिलं तर लिहिण्याची गरज नाही, इथं पण एक राहिला लिहिण्याची गरज नाही, मग पंच्याहत्तर वजा बारा तर पंच्याहत्तर वजा बारा तुम्हाला करावं लागेल, तर पंच्याहत्तर वजा बारा किती तीन, त्यानंतर इथं किती राहणार सहा म्हणजे किती झाले त्रेसष्ट, हे झालं तुमचं उत्तर बरोबर। आता याच्यानंतर आणखी बघू काही आपण उदाहरणं, समजा आता असं दिलेलं असेल पाच गुणेला तीन अधिक सतरा गुणेला तीन भागाकारामध्ये पाच गुणेला सात वजा तीन गुणेला सात वजा तेरा गुणेला सहा भागाकारामध्ये चार गुणेला पाच वजा तीन गुणेला नऊ, ठीक आहे।
फक्त हे आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं आहे. मग आता हे आपल्याला सोडवायचं आहे. तर कसं सोडवणार बघा सर्वात आधी, तर सर्वात आधी काय करणार आपण याच्यामध्ये एक एक सोडून घेणार. तर हा कंस सोडवायचा असेल आपल्याला सर्वात आधी, तर गुणाकार आधी करणार. पाच त्रिक किती झाले 15, अधिक 17 त्रिक किती झाले 51, आणि खाली किती आहे, इथं आहे 5 आणि इथं किती आहे 7. तर काय येणार, तर सध्याचं मी असंच राहू देतो, समजा 5 × 7 असंच राहू दिलं. नंतर वजा, इथं काय येणार 7 त्रिक किती होणार 21 बरोबर, त्यानंतर वजा 13 किती 78 बरोबर, आणि भागाकारामध्ये बघा यांचा गुणाकार, तर 5 × 6 किती 20 वजा 9 त्रिक किती 27 बरोबर. आधी गुणाकार करून घ्यायचा, नंतर आपल्याला वजाबाकी किंवा बेरीज करायची असते. मग 51 + 15 तर 51 × 5 = 56 किती 66 भागेला किती, तर 5 × 7 बरोबर. त्यानंतर वजा काय येणार, 1 + 1 = 1 आहे, काय करणार आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करणार, म्हणजे 78 × 21 वजा करू, 78 + 21 म्हणजे किती 7, त्यानंतर 7 × 2 = 5 म्हणजे किती आला 57, पण मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे वजा, आणि छेदामध्ये किती येणार 20 + 27. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, 27 मधून जर 20 गेले तर किती 7, आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा, तर वजा वजा काय झालं कॅन्सल. मग आता इथं काय झालं बघा 66 आणि इथं 5 × 7 किती झाले 35 वजा काय येणार, इथं वरती किती राहिले, तर वरती राहिले 57 आणि भागाकारामध्ये किती राहिले 7. ठीक आहे, असं आलं. आता हे आपण परत पुढे सोडवू शकतो. कसं सोडवणार पुढे आता बघा, तर परत आता आपलं काय आलं बघा 66 / 35 त्यानंतर वजा 57 / 7. मग आता हे कसं सोडणार, तर छेदसारखा नाही आहे, मग छेदसारखा करू शकतो आपण कशा पद्धतीनं करू शकतो बघा, तर इथं 7 आहे, इथं 35 आहे, 7 आपण 35 करू शकतो. कसं, जर मी याला खाली 5 गुणलं आणि वरती जर 5 गुणलं तर काय होणार, 7 × 5 = 35 आहे ना, म्हणजे आता दोघांचा छेद काय झाला सारखा. मग छेद सारखा झाला तर एकदा लिहायचा 35 बरोबर, आणि वरती किती झालं, तर 66 + 57 × 5 57 ला 5 ने गुणायचं तर 5 × 7 = 35 3 5 × 5 = 25 × 3 = 28 म्हणजे 285 बरोबर. आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, म्हणजे 285 मधून 66 वजा करायचे बरोबर, म्हणजे 15 × 6 = किती राहिले, 15 × 6 = 9 राहिले, 7 × 6 = 1 राहिला, आणि इथं 2 म्हणजे किती राहिलं 219 आणि भागाकारामध्ये किती आहे 35. हे सोडवलं आपण बरोबर. म्हणजे अजून एक आपल्याला माहीत झालं, काय माहिती झालं आपल्याला, जर छेद सारखा नसेल तर आपण कधीकधी छेद सारखा पण करू शकतो. म्हणजे कशा पद्धतीनं बघा, समजा इथं आहे 13 × 13 इथं दिलेलं आहे तुम्हाला 30 आणि इथं आहे वजा 17 13/30 आणि वजा 17/3 असं दिलं समजा. आता छेद सारखा नाही आहे, पण तुम्ही छेद सारखा करू शकता. कसा, इथं 30 आहे, इथं 3 आहे, जर मी याला 10 गुणलं खाली आणि वरती 10 गुणलं काही फरक पडणार नाही, कारण 10 कटच होते, पण इथं तुम्हाला दैनत्रिक 30 झालं, म्हणजे आता तुमचा छेद सारखा झाला. आणि छेद जर सारखा झाला तर तुम्ही तो छेद एकदाच लिहिणार 30 आणि वरती किती आहे 13 + 17 किती 170 बरोबर. मग आता काय येणार, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, म्हणजे 170 मधून 13 वजा केले तर किती येणार, 10 × 3 = 7 इथं 6 × 1 = 5 बरोबर, आणि इथं 1 म्हणजे किती राहिलं 157 / 30 आणि मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं आहे वजा, म्हणजे इथं काय येणार वजा 157/30. तर अशा पद्धतीनं सोडवलं आपण हे. आता याच्यानंतर परत आपण असं करून बघू, जर छेद सारखा नसेल तर छेद करून पाहू सारखा. समजा असं दिलेलं आहे तुम्हाला 35/6 + 43/12 बरोबर. तर आता आपण इथं छेद सारखा करू शकतो. कसं बघा, इथं 6 आहे, इथं 12 आहे, जर तुम्ही याला 2 गुणलं वरती आणि खाली तर बघा 7 × 2 काय होणार 12, आता छेद सारखा झाला. मग 35 × 2 वरती किती आहेत 70 वजा इकडे 43 आणि छेदामध्ये 2 × 12 झाले, मग 12 एकदाच लिहायचा, छेद सारखा झाला. मग 70 + 43 76 × 43 = 10 × 3 = 7 नंतर इथं 6 × 4 = 2 म्हणजे 27/12 याला आता 3 भाग जाते, 3 × 12 आणि 3 × 27 म्हणजे 9/4
म्हणजे छेद जर सारखा नसेल तर तुम्ही छेद सारखा करू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने ते सोडवू शकता। आणखी एखादं उदाहरण बघू आपण। समजा तुम्हाला असं दिलेलं आहे, अडुसष्ट भागेला सतरा वजा इथं दिलेलं आहे तुम्हाला 102/51, बरोबर। मग आता दोघांचा छेद सारखा नाही आहे, पण छेद सारखा करू शकता तुम्ही। कसा बघा, इथं 51 आहे, इथं 17 आहे। जर तुम्ही याला 3 गुणलं, 3 वरती गुणलं, 3 खाली गुणलं, तर 17 किती झाले 51, बरोबर। मग छेद सारखा झाला, आता 68 × 3, तर 68 जर 3 गुणलं आपण तर 3 × 8 = 24, 4 × 4 = 2, 37 × 18 = 20 किती झाले 204, आणि वजा किती आहे 102 आणि भागाकारामध्ये 51 सारखं झालं, म्हणजे काय येणार 51, छेद सारखा झाला। आणि 204 मधून 102 गेले तर 4 × 2 गेले, राहिले 2, 0 × 0 इथं 1 आणि खाली किती 51। आणि तुम्हाला माहीत पाहिजे 100 × 50 म्हणजे 51 × 2 किती 51 × 51 = 102 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 2। म्हणजे अशा पद्धतीनं जर आपल्याला अपूर्णांक दिलेला असेल तर आपण त्याची बेरीज आणि वजाबाकी एकदम सोप्या पद्धतीनं कशी करायची ते सांगितलं। छेद सारखा असेल तर, छेद सारखा नसेल तर, किंवा छेद जर आपण सारखा करू शकत असू तर अशा पद्धतीनं आपण अपूर्णांकची बेरीज वजाबाकी एकदम सोप्या पद्धतीनं करू शकतो। थँक्यू।